जय हिंद मित्रांनो आपल्या ट्यूब चॅनलवर वर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या माध्यमातून आपण अत्यंत जास्त महत्वाची माहिती बघणार आहोत ती म्हणजे खऱ्या तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र आहे किंवा नाही मी असा प्रश्न का बरं विचारत आहे त्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मधून मिळणार आहे तुम्ही म्हणाल की आम्ही टी आय एड बी एड केलेलं आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे टी आय टीची एक्झाम दिलेली आहे सध्या सेल्फ सर्टिफाय देखील आम्ही केलेला आहे मग आम्ही पात्र आहोत किंवा नाही असं तुम्ही का बरं विचारत आहे त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की जे काही शैक्षणिक पात्रता आपल्याला लागते किंवा प्रोफेशनल पात्रता आपल्याला लागते ती आपल्याकडे आहे किंवा आपली पात्रता ही वेगळ्याच पद्धतीची आहे ती एकदा तपासून घेणं अत्यंत जास्त महत्वाचं आहे अन्यथा तुमचं एज्युकेशन तर भरपूर आहे परंतु जे विषय शासनाला आवश्यक आहे ते विषय जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही भरतीमधून आजच बाहेर पडलेले असणार आहात काय आहे याचं स्पष्टीकरण ते पाहण्यापूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भा कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही आजच्या घडीला हा जो व्हिडिओ आहे अत्यंत जास्त महत्वाचा आहे कारण सेल्फ सर्टिफाई करण्याची प्रोसेस चालू आहे अजून जरी आपल्या लक्षात आलं की मला नेमकं काय सांगायचं आहे तर निश्चितपणाने तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये योग्य तो बदल करणार आहे पहिल्यांदा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सुरू करतो आहोत की पहिली ते पाचवीला काय पात्रता लागणार सहावी ते आठवीला काय पात्रता लागणार म्हणजे ज्या पद्धतीने वर्गांचे या ठिकाणी स्तर ठरवण्यात आलेले आहे पहिली ते पाचवीला प्राथमिक म्हणतो आपण सहावी ते आठवीला उच्च प्राथमिक म्हणूया नववी ते दहावीला माध्यमिक शाळा म्हणूया आणि अकरावी बारावीला उच्च माध्यमिक म्हणूया तर आपण हे जे वर्गांचे जे स्तर ठरलेले आहेत त्या स्तरासाठी लागणारे जे शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता लागते ती काय लागते ते आपण जी आरच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत जास्त महत्वाचा आहे एक एक पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि यामध्ये जे आहे प्रत्येक माहिती मी जी आहे विथ प्रूफ ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्यासाठी प्रयत्न करतोय बघा सर्वात पहिला जो जी आर आहे शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भामध्ये तो आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचं पत्र सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसचा हा शासन निर्णय आहे हा पहिला शासन निर्णय आहे जो की आपली जी शैक्षणिक पात्रता आहे तो निश्चित करणार आहे या ठिकाणी सांगितलंय की प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित करणे बाबत आता हा जो शासन निर्णय आहे त्याला या ठिकाणी रेफरन्स दोन हजार तेराचा रेफरन्स दिलेला आहे एकोणीसशे नव्वदचा रेफरन्स आहे आणि दोन हजार बाराचा आहे परंतु या सगळ्या जीआर पेक्षा आजचा जो जी आर आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आजचा म्हणण्याचा अर्थ माझा आहे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस चा कारण आता यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या न सांगता डायरेक्ट आपण मुद्द्याला जाऊया पहिली ते जा पाचवीला काय पात्रता लागते तुमच्याकडे ती आहे का डिसाईड करून घ्या बघा येत पहिली ते पाचवीकरिता प्राथमिक शिक्षक ज्याला आपण म्हणूया काय पात्रता लागणार आहे तर या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनिवार्य असेल त्यासोबत टीईटी किंवा सीटीईटी पात्र तुम्हाला लागणार आहे सहावी ते आठवी करिता देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे तर डायरेक्टली आपण जे आहे एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी जो चार्ट आहे तो चार्ट तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे बघा पहिली ते पाचवी या वर्गासाठी शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता काय लागते सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसच्या चियानुसार समजा तुम्हाला पहिली ते पाचवीच्या वर्गावरती शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तर तुम्हाला काय लागणार आहे बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे की मान्यता प्राप्त मंडळाची पन्नास टक्के गुणांचं उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यता प्राप्त संस्थेची दोन वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवीका परीक्षा म्हणजे बारावीला पन्नास टक्के मार्क्स असायला पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्यानंतर डी एड असायला असा पाहिजे त्यानंतर मान्यता प्राप्त मंडळाची पन्नास टक्के गुणांचं उच्च माध्यमिक आणि चार वर्षाची प्राथमिक शिक्षणातील बी आता हा जो प्रकार आहे तो बंद झालेला असू शकतो कारण सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आहे त्यानंतर पन्नास टक्के ऑर मध्ये सांगितलं ना हे सगळं ऑर मध्ये चालू आहे हे असावं हे असावं किंवा हे असावं पन्नास टक्के गुणांचा उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा आणि प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका ज्याला की विशेष शिक्षक म्हणतो किंवा विशेष शिक्षण म्हणतो ती असायला पाहिजे किंवा दोन हजार दोनच्या तरतुदीनुसार मान्यता प्राप्त मंडळाची किमान पंचेचाळीस गुणांचं उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा मा मान्यता प्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची जी डी आहे ते असावं त्याचबरोबर मान्यता प्राप्त विद्यापीठाची जी पन्नास टक्के गुणांची बी एड असेल तरी देखील चालतं परंतु हा नियम बदल आता बदललेला आहे ठीक आहे आता यामध्ये जे आहे पन्नास टक्के गुणांची अट दिलेली आहे आता तुमच्यापैकी बरेच जण यातून जे आहे बाद होऊन जाणार आहे आणि तुम्हाला जे आहे खूप जास्त प्रमाणावरती पश्चाताप होणार आहे परंतु रुको जरा कहाणी मॅच आहे त्यामध्ये जे आहे हे बघा या ठिकाणी तुम्हाला एक पवित्र पोर्टलवरच्या सूचना होत्या त्या सूचनेमध्ये जी आहे एकोणवीस सहा दोन हजार एकोणीसच्या ज्या सूचना आहेत त्या सूचने पहिली ते पाचवी वर्गासाठी जी पात्रता आहे ती तुम्हाला दाखवतो यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे पहिली ते पाचवीला पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता उच्च माध्यमिक उत्तीर्ण खुल्या प्रवर्गासाठी पंचेचाळीस टक्के आणि मागास प्रवर्गासाठी चाळीस टक्के म्हणजे ह्या टक्केवारीचा या ठिकाणी जे आहे पाच टक्के सूट झालेली आहे काय झालेलं आहे की अगोदरची दोन हजार सतराला शिक्षक अभिता आणि बुद्धिमत्ता चाचणी झाली होती त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की पन्नास टक्के पेक्षा जास्त ओपनला आणि पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त कॅटेगरीवालेला त्या त्यानंतर आपली काही मुलं कोर्टामध्ये गेली आणि कोर्टामध्ये डिसिजन हे विद्यार्थ्यांच्या बाजूने आला म्हणून हा जो पाच टक्के गुणांची जी सवलत आहे ते विद्यार्थ्यांना मिळालेली म्हणून आजच्या घडीला तुम्हाला बारावीला पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क असेल आणि तुम्ही ओपनला असाल तर तुम्ही पात्र आहे जर चाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क तुम्हाला असेल आणि तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये मोडत असाल तरी देखील तुम्ही त्यासाठी पात्र आहे ठीक आहे म्हणजे हा पै हा झाला पहिली ते पाचवीचा क्रायटेरिया आता त्याच्यानंतर जे आहे याच्यासोबत टीईटीचा किंवा सीटीईटीचा पेपर एक पास असणं अत्यंत महत्वाचं आहे त्याशिवाय तुम्ही पहिली ते पाचवीला पात्र ठरू शकणार नाही एक पात्र झाली दा त्यानंतर माध्यमाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माध्यमाचं कसं डिसिजन घेतला जातो तर हे पवित्र पोर्टलवरच जे आहे एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ची सूचना आहे पहिली ते पाचवीच्या संदर्भामध्ये जे काही माध्यम डिसाईड होतं ते बघा पहिली ते पाचवी वर्गासाठी उमेदवाराचे शिक्षण झालेले जे माध्यम आहे ते दहावी बारावी डीएड म्हणजे दहावीचं माध्यम या ठिकाणी अतिशय महत्वाचं असतं त्यानंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता बारावी डी एड असावं टीईटी किंवा सीटीईटी या ठिकाणी जे आहे एक नंबरची असावी इथे फक्त दोन नंबर दिलेला आहे परंतु ही दोन हजार सतराची भरती असल्याने इथे नियम वेगळा आहे परंतु हा जो पॉईंट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि किमान टक्के खुला प्रवर्ग पंचेचाळीस आणि मागास प्रवर्गाला चाळीस टक्के म्हणजे तुमचं जे कन्फ्युजन आहे या सात फेब्रुवारीच्या जी आर संदर्भामध्ये तो पूर्णपणाने दूर झालेला असणार आहे आता याच जी आरचं सात फेब्रुवारीच्या जी आरचं जे आहे शुद्धीपत्रक एकोणावीस फेब्रुवारीला देण्यात आलेलं आहे आणि एकोणावीस फेब्रुवारीच्या जी आर मध्ये ज्या काही गोष्टी कमी राहिल्या होत्या म्हणजे त्याचं शुद्धीपत्रक जे आहे ते बारा जून इथे बघा बारा जून दोन हजार एकोणावीसला देण्यात आलेला आहे त्या सगळ्यांचं मी स्पष्टीकरण या एकाच व्हिडिओमध्ये करणार आहे त्याच्यामुळे जे आहे थोडासा व्हिडिओ लांबेल पण तुम्हाला लक्षात येईल की मी पात्र आहे किंवा अपात्र आहे म्हणून हा व्हिडिओ महत्वाचा आहे बघा आता पुढे जाऊया सहावी ते आठवी या वर्गाची पात्रता आपण बघूया बघा सहावी ते आठवीला जे आहे विषय शिक्षक असतो पहिली ते पाचवीला जे आहे फक्त प्राथमिक शिक्षक म्हणून निवड होते परंतु सहावी ते आठवीला विषय शिक्षक म्हणून निवड केली जाते आता समजा इंग्लिश मराठी हिंदी उर्दू कन्नड सिंधी तेलगू गुजराती तमिळ मल्याळम बंगाली पंजाबी संस्कृत इत्यादीपैकी कोणत्याही एका विषयाचं शिक्षक जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुमच्याकडे असणारी जी लागणारी जी पात्रता आहे ती काय आहे तर बघा इथं बारावी तुम्हाला पन्नास टक्के गुणांचंच दिलेलं आहे तिकडे पंचेचाळीस समजून जायचं किंवा तुमच्याकडे बी एड असावं किंवा डी एड असावं ठीक आहे किंवा बी एल एड असेल तरी देखील चालतं म्हणजे सहावी ते आठवीला डी एड बी एड दोन्ही चालतं पहिली ते पाचवीला फक्त आणि फक्त डी एड चालतं आहे अगोदर जे ब्रिज कोर्टचा निकालामुळं तुम्हाला वाटत होतं की पहिली ते पाचवीला बीएड वाले येतील परंतु आता तसं होणार नाही माननीय सुप्रीम कोर्टाने डिसिजन देऊन टाकलेला आहे की पहिली ते पाचवीला बी वाले अलाव नाहीत त्याच्यामुळे आता कुणीही त्या बाबतीमध्ये प्रश्न विचारायचा नाही हा प्रश्न आहे त्याच्यानंतर म्हणजे या ठिकाणी काय असायला पाहिजे बारावी नाही आहे प्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयाचं पन्नास टक्के गुणांचं उत्तीर्ण म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन या विषयामध्ये असायला पाहिजे आणि आणखी एक बारीक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्या विषयासाठी तुम्ही पात्र होत आहात उदाहरणार्थ मराठी किंवा इंग्लिश तर त्या विषयाला अंतिम वर्षाला हे बघा अंतिम वर्षात संबंधित असत सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षा संबंधित विषयांचं म्हणजे जर तुम्ही इंग्लिश विषयासाठी पात्र असाल तर इंग्लिश विषयाची तुमची जी टक्केवारी आहे फान्यालला ती पन्नास असावी आता यामध्ये काही सूट या दिली का ते बघूया हे बघा यामध्ये जे सहावी ते आठवीला जे आहे ती सेम दिलेला आहे म्हणजे इथे सूट दिलेली आहे ओपनला पंचेचाळीस आणि मागासवर्गीयांना आपल्या चाळीस टक्के ही सूट देण्यात आलेली आहे म्हणजे लक्षात घ्या की त्या त्या विषयाच्याला आपल्याला पन्नास टक्के हवे आहे एकूण पन्नास टक्के नको आहे संबंधित विषयाला पन्नास टक्के हवे आहे इथे कन्फ्युजन होऊ नका आता इथे तुम्हाला जो आहे मी जो प्रश्न दिला ना की अन्यथा तुम्ही भरतीतून बाहेर होणार तर लक्षात घ्या समजा ग्रॅज्युएशन तुमचं तीन विषयामध्ये आहे फायनल इयरला तीन विषय आहे इंग्लिश मराठी हिंदी तीन विषयामध्ये आहे पण अशा वेळेस समजा तुम्हाला इंग्लिशला पन्नास टक्के आहे मराठीला पण आहे परंतु हिंदीला ते आहे चाळीसच टक्के आहे आणि तुम्ही ओपनचे कॅंडिडेट असा मग अशा परिस्थितीमध्ये फक्त तुम्ही इंग्लिश आणि मराठी या दोनच विषयासाठी पात्र असणार आहे त्यामुळे तुम्ही हे दोनच विषय त्या ठिकाणी टाकायला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या या जी आरचा अर्थ हाच होतो आहे हा झाला विषयाच्या संदर्भामध्ये म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पन्नास टक्के बारावी झालेली असले पाहिजे बी एड एड असेल तरी देखील चालतं बी एड असेल तरी चालतं डी एड असेल तरी देखील चालतं ग्रॅज्युएशन मग तुमचं त्या संबंधित विषयामध्ये व्हायला पाहिजे पार्शियन असेल तर पार्शियनचाही सेम क्रायटेरिया आहे अरेबिक भाषेचंही सेम क्रायटेरिया आहे आता गणित आहे आता इथे मी ट्विस्ट येतो कारण इथून पुढे बऱ्याच जणांना जे आहे कन्फ्युजन आहे आणि बरेच जण इथून पुढे बाद होणार आहेत समजा सहावी ते आठवीला तुम्हाला गणित विषयासाठी पात्र व्हायचं असेल तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशनला गणित किंवा संख्याशास्त्र या दोन विषयाची पदवी असायला पाहिजे आता इथे दोनच दिलेले गणितासाठी पात्र होण्यासाठी इथे दोनच दिलेले आहेत हा जी आर आहे एकोणीस फेब्रुवारीचा परंतु याचं शुद्धी पत्रक बारा जूनला करण्यात आलं याच्यामध्ये आणखी काही विषय जे पदवी आहे ते इन्क्लूड करण्यात आलेली आहे बघा इथे तुम्हाला दिसतंय थोडंसं झून करतोय हा बघा की गणित संख्याशास्त्र याच्यासोबत इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स आणि माहिती तंत्रज्ञान म्हणजे हे तीन विषय जे बोल्डमध्ये दिसत आहेत ना ते तीन विषय ऍड केलेले म्हणजे समजा तुमच्याकडे ग्रॅज्युएशनला पदवी आहे कशाची गणित संख्याशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स माहिती तंत्रज्ञान तर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी गणिताचे पसंतीक्रम येतील लक्षात घ्या त्यानंतर फक्त विज्ञान हे बघा इथे प्लेन गणित चालू आहे आणि इथे प्लेन सायन्स चालू आहे आता इथे प्लेन सायन्स मध्ये पण काय सांगितलं बघा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवशास्त्र म्हणजे ज्याला लाईफ सायन्स म्हणूया पर्यावरण शास्त्र इत्यादी विषयाची जर तुमच्याकडे ची डिग्री असेल आणि बी असेल किंवा डीएड असेल तर तुम्ही पात्र आहे आणि त्यामध्ये देखील तुम्हाला जे आहे पंचेचाळीस टक्के गुण असायला पाहिजे ग्रॅज्युएशनला पंचेचाळीस टक्के तुम्हाला कमीत कमी गुण असावे बी एड असेल तरी देखील चालतं आता याचं शुद्धीपत्रक या ठिकाणी आहे का बघूया अ हा यामध्ये सांगितलेलं आहे बघ पाच नंबरच्या मुद्द्यामध्ये विज्ञानामध्ये काही विषय त्याने ऍड ऑन केलेले आहेत आता जे आपण वाचलं ना की भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवविज्ञान ज्याला सायन्स सायन्समध्ये पर्यावरणशास्त्र हे तर जुने होते परंतु बारा जूनच्या जी आर मध्ये जे आहे नवीन विषय इन्क्लूड केले मायक्रोबायोलॉजी जैवतंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी जीव रसायनशास्त्र म्हणजे बायोकेमिस्ट्री आणि कृषीशास्त्र कृषी पदवी का ठीक आहे एग्री त्याला देखील जर का तुमची अॅग्रेसची जरी डिग्री असेल बीएससी अॅग्रेची डिग्री असेल तर तुम्हाला सहावी ते आठवीला विज्ञानच्या जागा येतात आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो गणित आणि विज्ञान हा विषय कारण कारण तुम्हाला सांगतो की जे काही सहावी ते आठवीला गणित किंवा विज्ञानच्या जागा येतात त्या अटॅच येतात इथे हा फार बारकाईचा मुद्दा आहे बघा गणिताच्या स्पेशल जागा वेगळ्या विज्ञानच्या स्पेशल जागा वेगळ्या आणि गणित विज्ञान हा जो अटॅच विषय आहे तो वेगळा आणि तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगतो ज्यांना बऱ्याच माहिती नाहीये की समजा एक हजार जागा जर का समजा गणित विज्ञान असतील सव्वी ते आठवीला तर एक पैकी नऊशे नव्वद जागा या गणित विज्ञानच्या अटॅच असतात आणि फक्त दहा जागा दहा जागापैकी पाच जागा गणिताच्या आणि पाच जागा विज्ञानच्या असतात म्हणजे तुम्ही फक्त गणिताला पात्र असून उपयोगाचं नाही किंवा तुम्ही फक्त विज्ञानला पात्र असून उपयोगाचं नाही तुम्ही पात्र असायला पाहिजे गणित आणि विज्ञान या अटॅच विषयासाठी आणि त्यासाठी तुम्ही कधी पात्र असणार आहात तर तुमच्याकडे जर का ही डिग्री असेल तर हा पॉइंट मी जो बोलतो आहे तो ज्यांच्या लक्षात आला असेल ते भाग्यशाली आहे गणित बी एस च्या फायनल इयरला मॅथमॅटिक्स असायला पाहिजे संख्याशास्त्र असायला पाहिजे भौतिकशास्त्र असायला पाहिजे रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवविज्ञान पर्यावरणशास्त्र एवढेच विषय त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे लक्षात घ्या याच्यामध्ये मायक्रो बायोलॉजीचा समावेश नाहीये त्यानंतर तुम्हाला सांगतोय की आणखी बऱ्याच गोष्टींचा यामध्ये जे आहे समावेश करण्यात आलेला नाहीये त्यामुळे बरेच जण या भरतीतून बाहेर जाण्याची शक्यता आहे अन्यथा तुम्हाला कितीतरी जास्त मार्क मिळवले आणि तुमचे जर का बीएससी ला हे विषय नसतील अंडरलाइन केलेले तर तुम्ही गणित आणि विज्ञानसाठी पात्र नसणार आहात इथे प्रॉब्लेम होतो आहे की जे कॉमर्स वाले विद्यार्थी आहे ज्यांचं की बी कॉम झालेलं आहे किंवा एम कॉम झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचे विषय या ठिकाणी सहावी ते आठवीला दिसत नाही म्हणजे कॉमर्सवाले बरेचसे उमेदवार जे आहे ते बाहेरच राहणार आहेत फक्त कॉमर्सचा जर गणितासाठी आपण जर एक विषय बघितला या ठिकाणी हा संख्याशास्त्र स्टॅटिस्टिक्स तर तो एकटाच आहे त्याच्याशिवाय काय आहे तुम्हाला गणिताचे पसंती क्रम येत नाही तुम्हाला विज्ञानमध्ये तर या गोष्टी असण्याचा संबंधच नाही तर तुम्हाला विज्ञानचे देखील पसंती क्रम येत नाही आणि गणित आणि विज्ञानचं जर का आपण अटॅच जर का बघितलं तर गणित संख्या भौतिक रसायन वनस्पती प्राणी जीवविज्ञान पर्यावरणशास्त्र यापैकीही तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नाही म्हणजे या जी आर नुसार सरळ सरळ जे आहे वाले विद्यार्थी कुठेच टिकताना आपल्याला दिसत नाही सहावी ते आठवी मध्ये याचं शुतीपत्र घेणं अपेक्षित होतं किमान बीकॉमच्या कॅन्डिडेट्सला कोणता तरी एक विषय या ठिकाणी इन्क्लूड करणं आवश्यक होतं परंतु ते करता आलेलं नाहीये जेव्हा जेवढी मी अपडेट घेण्यासाठी प्रयत्न केला होता तर एक जी आर येणार होता परंतु आता तो, तो कधी येईल ते सांगता येत नाही आणि आता लवकरात लवकर आला तर ठीक आहे आणि आता उशीर झाला तर आपल्याला मनावाला येईल की बडी देर गर्दी मेहरबान आते आते कारण आपण बघितलंय की पवित्र पोर्टलला आता सब साथ सर्टिफायची प्रोसेस चालू आहे आणि आता जाऊन कुठे पाच सहा दिवसाच्या नंतर मॅन्युअल येतोय इथेही तेच होतं वराती मागून घोडे चालले जातात एनिवे आपण जे आहे आता या ठिकाणी इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र या विषयासाठी काय काय डिग्री आपल्याला लागते ला ला ते बघूया बघा या ठिकाणी इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र इत्यादी विषयाची जी, जी, जी आहे पन्नास टक्के गुणांचं इथे जिथे जिथे पन्नास टक्के आहे ना तिथे पंचेचाळीस टक्के समजून जा ठीक आहे कारण ती कळचा जी मी तुम्हाला दाखवलाय तर या विषयाची जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल आणि प्लस बी एड असेल आणि टीईटी किंवा सीटीटी टू असेल तर तुम्ही सहावी ते आठवीला इतिहास भूगोल किंवा सामाजिक शास्त्र या विषयासाठी पात्र असणार आहात ठीक आहे हा त्यानंतर तुमचं बी ए बी एड बी एस सी बी एड हे जरी चालतं किंवा बी एल एड हे पण चालतं ते वारंवार सांगायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर सहावी ते आठवीचे विषय संपले ठीक आहे भाषा संपल्या सोशल स्टडीज संपलं मॅथ सायन्स संपलं आता येऊया नववी ते दहावी वर्गाकडे नववी ते दहावीचं काय तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ जरी मोठा होत असेल तर हे सगळ्याच या गोष्टी आहेत विथ प्रूफ मला सांगाव्या लागत आहेत म्हणून ही फार महत्वाची बाब या ठिकाणी आहे बघा नवी तर आम्हीला अगोदर आपण बघूया की भाषा विषयासाठी कोण कोण पात्र आहे भाषा इंग्लिश मराठी हिंदी उर्दू कन्नड सिंधी तेलुगू गुजराती तमिळ मल्याळम बंगाली पंजाबी संस्कृत पाली अर्धमागदी जर्मन फ्रेंच रशियन जपानी इत्यादीपैकी कोणत्याही विषयाची तुमच्याकडे प्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयास किमान पन्नास टक्के गुणांचं उत्तीर्ण असावे ठीक आहे म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्हाला हे पन्नास टक्के जिथे जिथे पन्नास टक्के म्हणतोय ना तिथे पंचेचाळीस टक्के समजून जायचं प्लस बी एड असावं आता डीएडचा खेळ खलास पहिले ते आठवीपर्यंतच पर्यंतच एड वाले आहे आता इथून पुढे ज्यांचं राज्य चालेल ते फक्त बी वालेच राहते ठीक थी। आहे त्यानंतर चार वर्षाची जर का असेल तुमच्याकडे बी ए बी एड तर ते देखील चालवलं जाते हे असायला पाहिजे तुमच्याकडे त्यानंतर पार्शियन आहे अरेबिक आहे सेम तेच आहे किंवा याच्यामध्ये फक्त अरेबिकमध्ये आलिम किंवा फाजिल हे पण चालतं आता गणितासाठी नववी ते दहावी गणिता विषयासाठी देखील या ठिकाणी मित्रांनो दोनच विषय दिलेले आहेत गणित आणि संख्याशास्त्र हे दोन विषय दिलेले आहेत आता या ठिकाणी शुद्धी पत्रकामध्ये काही मेन्शन आहे का बघूया हा एक मेटा एक हा जो शुद्धी पत्रक आहे त्या शुद्धी पत्रकामध्ये सहावी ते आठवीच्या मध्ये जे आहे ना ते सहावी ते आठवी शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेमध्ये इतिहास भूगोल विषयासाठी जे काही ऍडिशनल सब्जेक्ट आहे इथे एक मिनिट कन्फ्यूज होनका आता जे आपण एक्सप्लेन केलं हा विषय तर बघा इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र या विषयासाठी इतिहास भूगोल अर्थ राज्य समाजशास्त्र अगोदर होतं परंतु त्याच्यामध्ये जे आहे शुद्धिपत्रक म्हणून त्यांनी नवीन विषय इन्क्लूड केले कोणते इतिहास भूगोल अर्थ राज्य समाजशास्त्र आणि लोकप्रशासन इत्यादी विषय त्यांनी ऍड केलेले आहे ठीक आहे हा आता बघा नववी ते 12 नवीच्या दहावीसाठी अरेबिक गणितासाठी गणित संख्याशास्त्र हे आहे आता विज्ञान विज्ञान विषयासाठी कोण कोण पात्र आहे तर भौतिकशास्त्रामधले त्यांचं बी एस सी असावी रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र आणि लाईफ सायन्स इत्यादी दिले परंतु याच्या शुद्धी आणखी जे काही इलेक्ट्रॉनिक्स आहे कम्प्युटर सायन्स आहे आणि माहिती तंत्रज्ञान आहे हे विषय इन्क्लूड करण्यात आलेले आहे त्यांच्याकडे ही पदवी आहे ते नवीच्या दहावीला देखील बी एड असेल तर विज्ञान विषय शिकवायला पात्र आहे आता इकडे सामाजिक शास्त्र न होता इतिहास वेगळा शब्द शब्द आहे आता इतिहास विषयासाठी कोण पात्र आहे तर ज्यांचा इतिहास समाज किंवा राज्यशास्त्र हे आहे कशाला ग्रॅज्युएशन ठीक आहे त्यानंतर भूगोल विषय भूगोल विषयासाठी कोण पात्र आहे तर ज्यांच्याकडे जे आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची भूगोल विषयातील पंचेचाळीस टक्के गुणांचं उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक पदवी का परीक्षा म्हणजे बी परीक्षा उत्तीर्ण असावं आणखी तुम्हाला सांगतो या ठिकाणी की जे नववी दहावीची देखील जी काही टक्केवारी आहे ती पंचेचाळीस आणि चाळीसच आहे अकरावी बारावीला तो जो क्रायटेरिया आहे तो बदलतो चला आता इथे गणित विज्ञानसाठी कोण कोण पात्र आहे ते गणित विज्ञानासाठी जे पात्र आहे ते आहेत गणिताची डिग्री संख्याशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र याचं शुद्धी पत्रक बारा जूनला पण देण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मायक्रो बायोलॉजी ठीक त्यानंतर जैवतंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी जीव रसायनशास्त्र कृषीशास्त्र इत्यादीची जर तुमच्याकडे पदवी असेल आणि हे तर आलंच भौतिक रसायन वनस्पती प्राणी आणि जीवविज्ञान तर तुम्ही सहावी ते सॉरी नववी ते दहावी या वर्गासाठी गणित विज्ञानासाठी पात्र आहे सामाजिक शास्त्राची जी काही वॅकन्सी असेल त्या जागेवरती कोण या ठिकाणी एलिजिबल आहे तर लक्षात घ्या ज्यांच्याकडे विद्यापीठाची इतिहास भूगोल समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र या विषयाची पदवी पंचेचाळीस टक्के गुणांचं असेल आणि बी एड असेल त्यांना संरक्षणशास्त्र हा विषय जे आहे नववी ते दहावीला आहे तर ते दहावीला जर संरक्षण शास्त्रासाठी आपल्याला एलिजिबल व्हायचं असेल तर विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषय असं म्हणजे संरक्षणशास्त्र विषयाची त्यांच्याकडे पंचेचाळीस टक्क्याची पदवी असाय आता प्रत्येक वेळा मी बी एड असावंच असं सांगणार नाही बी एड लागणार आहे शारीरिक शिक्षक इथे बघा जे आहे बीपीएडच्या जागा आहे ठीक आहे बीपीएडच्या जागा आहे शारीरिक शिक्षक या ऐच्छिक विषयास पदवी परीक्षा किमान पंचेचाळीस टक्के म्हणजे असायला पाहिजे शारीरिक शिक्षक या विषयास पदवी किमान पंचेचाळीस टक्के गुणांचं उत्तीर्ण असावी त्यानंतर जे आहे त्यांच्याकडे काय असायला पाहिजे तर एन सी सी च प्रमाणपत्र देखील असेल तर ते उत्तमच आहे असं त्यांनी सांगितलं हे बीपीएड च्या जागा आहे हे बघा त्याला लागणारी जी काही पात्रता आहे ती आहे बीपीएड आता नवीन दहावीचे विषय संपले अकरावी बारावी अकरावी बारावीच्या हे जे विषय आहेत अकरावी बाराला भाषा थोड्याशा बदलतात इंग्लिश मराठी हिंदी उर्दू कन्नड सिंधी तेलगू गुजराती तमिळ मल्याळम बंगाली पंजाबी संस्कृत पाली अर्धमागदी जर्मन फ्रेंच रशियन जपानीज स्पॅनिश आणि चिनी एवढ्या भाषा एवढ्या भाषा जर का असेल तर तुम्हाला जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी तर पदवी किमान पन्नास टक्के गुणांचं उत्तीर्ण असायला पाहिजे किंवा चे सी जी जर का असेल तर त्यानुसार आणि बी एड असावं आता इथे टक्केवारीमध्ये सूट आहे का तर द्वितीय श्रेणी इथे चालते ठीक आहे अकरावी बारावीला द्वितीय श्रेणी देखील चालून जाते दे। हा हे शुद्धीपत्रक आपलं जे आहे आता संपलेलं शुद्धी पत्रकामध्ये आता काहीच नाहीये त्यानंतर चार वर्षाची जी आहे बी एड जर असेल तर ते देखील चालतं पार्शियन भाषेचंही तेच आहे अरेबिक भाषा जरी घेतली आपण तर तेच आहे महाराष्ट्री प्राकृत हा जो विषय आहे त्यासाठी जर पात्र व्हायचं तर संस्कृत पाली अर्धमार्धी यामध्ये तुम्हाला जे आहे पन्नास टक्के म्हणजे द्वितीय श्रेणीमध्ये तुम्ही पास असायला पाहिजे गणितासाठी जर तुम्हाला अकरावी बारावीला पात्र व्हायचं असेल तर तुमच्याकडे गणित किंवा संख्याशास्त्र या विषयाची पदव्युत्तर पदवी पाहिजे पीजी पाहिजे आणि बी एड तर कंपल्सरी आहेच इतिहास भूगोल राज्य अर्थ मानसशास्त्र भूशास्त्र समाजशास्त्र संरक्षणशास्त्र इत्यादी विषयासाठी जर का तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर यापैकी जो ज्या विषयाला पात्र व्हायचं त्या विषयाची पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असावी त्याच्यामध्ये द्वितीय श्रेणी असावी मग ते पंचेचाळीस टक्के गुण असेल किंवा सीजीपीए नुसार असेल तर्कशास्त्र सेम आहे त्यानंतर व वस्त्रशास्त्र त्याची देखील जी काही पदवी आहे टेक्स्टाईल केमिस्ट्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वस्त्रशास्त्रासाठी पात्र आहे शिक्षणशास्त्र या विषयासाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर त्याच विषयाची डिग्री असावी भौतिकशास्त्रासाठी त्यांनी वेगळे विषय दिले फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स अप्लाइड फिजिक्स न्यूक्लियर फिजिक्स इत्यादी विषय दिले त्यांनी यामध्ये जे आहेत द्वितीय श्रेणीमधून तुम्ही पास असावे रसायनशास्त्रासाठी पात्र व्हायचं तर केमिस्ट्री ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक फिजिकल केमिस्ट्री बायो केमिस्ट्री केमिस्ट्री यापैकी काही जरी असेल तर तुम्ही रसायनशास्त्र या विषयासाठी पात्र असता जीवशास्त्र जर आपण बघितलं अकरावी बारावीचं तर त्यामध्ये बॉटनी झुअलॉजी इन्व्हायरमेंटल सायन्स लाईफ सायन्स बायोसायन्स मायक्रोबायोलॉजी मॉलिक्युलर बायोलॉजी प्लॅन्ट फिजिओलॉजी बायोटेक्नॉलॉजी ऍग्रिकल्चरल अँड पेस्ट मॅनेजमेंट्स आणि जेनेटिक्स इत्यादी विषयाची जर का तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही जीवशास्त्र या विषयासाठी पात्र असता ठीक आहे त्यानंतर जे आहे बॉटनी झुलॉजी एन्व्हायरमेंटल सायन्स लाईफ सायन्स बायोसायन्स सायन्स मायक्रोबायोलॉजी मॉलिक्युलर बायोलॉजी प्लॅन्ट फिजिओलॉजी बायोटेक्नॉलॉजी अँड पेस्ट मॅनेजमेंट्स आणि जेनेटिक्स इत्यादी विषयासाठी देखील तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तर तुम्हाला जीवशास्त्र शिकवता येऊ शकतं तुम्हाला पसंतीक्रम येऊन जातील त्यानंतर ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयासाठी तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुमच्याकडे जे आहे पी असायला पाहिजे व्हेटरनरी सायन्स बायोटेक्नॉलॉजी झूलॉजी किंवा लाईफ सायन्स या विषयाची पीजीची डिग्री द्वितीय श्रेणीमधली बी एड कंपल्सरी आहेच आहे त्यानंतर ऍग्रीकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी ऍग्रिकल्चरल सायन्स किंवा बायोटेक्नॉलॉजी बॉटनी लाईफ सायन्स आणि मायक्रोबायोलॉजी इत्यादी विषय दिलेले आहेत हे तुमचे बघा तुमच्या मार्कशीट वर आहेत का अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञानासाठी त्यांनी सांगितलं फूड सायन्स फूड प्रोसेसिंग फूड टेक्नॉलॉजी इत्यादीची जर डिग्री असेल तुमच्याकडे द्वितीय श्रेणीमधली तर चालून जाते आणि चार वर्षाची बी एस सी बी एड असेल तेही चालतं जनरल बी एड असेल तेही देखील चालतं होम मॅनेजमेंट गृह व्यवस्थापन यासाठी होम सायन्स असायला पाहिजे तुमचं ला किंवा होम इकॉनॉमिक्स असलं तरी देखील चालतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या पण जागा आहेत त्यासाठी तुम्हाला कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर ऍप्लिकेशन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कंप्युटर मॅनेजमेंट यापैकी एक पीजी ची डिग्री असायला पाहिजे पुस्तक पालन आणि लेखक कीपिंग ज्याला आपण म्हणतो त्याची जी आहे वाणिज्य शाखेची जी पदवी आहे ती तुमच्याकडे असायला पाहिजे त्याला देखील त्यांनी द्वितीय श्रेणीची अट दिलेली आहे त्यानंतर ऑर्गनायझेशन अँड कॉमर्स अँड मॅनेजमेंट या पदवीची या जागेसाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं तर त्याची देखील तुमच्याकडे वाणिज्य शाखेची पदवी तर पदवी असायला पाहिजे त्यानंतर सेक्रेटरियल प्रॅक्टिस याची देखील एक पदवी असते ती तुम्हाला द्वितीय श्रेणीत असायला पाहिजे सहकार आणि कॉपरेशन साठी देखील सेम तेच आहे डिझाईन अँड कलर यासाठी तुमच्याकडे ग्राफिक डिझाईनिंगची जी डी आर्ट्स किंवा आर्किटेक्चरची पदवी असावी हिस्ट्री ऑफ आर्ट्स अँड अप्रिसिएशन या विषयासाठी पात्र होण्यासाठी ग्राफिक डिझाईन पण चालतं जी डी आर्ट्स चालतं आर्किटेक्चर पण चालतं हिस्ट्री डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक वोकल लाईट म्युझिक वोकल क्लासिकल म्युझिक आणि इन्स्ट्रुमेंटल्स म्युझिक यासाठी जर पात्र व्हायचं असेल तर मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी तुमच्याकडे असायला पदव्युत्तर पदवी असायला चाइल्ड डेव्हलपमेंट ज्याला की आपण बाल विकास म्हणतो बाल विकासासाठी होम सायन्स होम इकॉनॉमिक्स फिजिओलॉजी चाइल्ड डेव्हलपमेंट इत्यादीमधली तुमच्याकडे पीजीची डिग्री असावी हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन आरोग्य आणि शारीरिक शिक्षण यासाठी तुमच्याकडे एम पी एडची डिग्री असावी लागणार आहे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पन्नास टक्के गुणांचं पदवी परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे आणि शेवटचं आहे पर्यावरण शिक्षण त्यासाठी पर्यावरण विषयामधली जी तुमच्याकडे पी ची डिग्री असेल द्वितीय श्रेणीमधली तर तुम्ही त्या विषयासाठी पात्र असणार आहे तर एकूण जे आहे मी तुम्हाला सगळ्या विषयांचा अनालिसिस या ठिकाणी केलेला आहे आता या विषयाच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर का काही विषय असेल तर ते तुमच्या काहीच कामाचे नाही ही एक गोष्ट लक्षात घ्या कारण साहजिक आहे तुम्ही या ठिकाणी माहिती भराल तुम्ही मार्क चांगले घ्याल तुम्ही सेल्फ सर्टिफाय कराल परंतु तुम्हाला जे आहे शाळा अलॉट होणार नाही ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला शाळा अलॉट होणारच नाहीत कारण काय आहे की या जी आर नुसारच शाळा या ठिकाणी अलॉट केल्या जाण्याची शक्यता आहे शक्यता आहे म्हणजे या जी आर नुसारच शाळा अलॉट केल्या जातात जर इथून पुढे एखादा जी आर आला त्यामधून काही गोष्टी बदलल्या तर तो प्रकार वेगळा परंतु सध्या तरी आपण या ठिकाणी स्पष्टपणाने सांगू शकतो की सध्या जे आहे जेवढे विषय मी तुम्हाला सांगितले तेवढ्या विषयाच्या जागा तुम्हाला त्या त्या पद्धतीने येणार आहे टक्केवारीची गोष्ट असेल किंवा संबंधित विषयाला कोणकोणत्या विषयाची पीजी लागते ग्रॅज्युएशन लागतं डीएड लागतं बी एड लागतं टीईटी सी टीईटी लागतं ते आणखी एक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो की पेपर दोन जर तुम्ही गणित विज्ञान विषयासाठी पात्र व्हायचं असेल तुम्हाला तर सेकंड पेपरची जी मेथड आहे ती मॅथ सायन्सच असायला पाहिजे आणि जर तुम्ही या ठिकाणी एखाद्या भाषा विषयासाठी पात्र होत असाल तर मग तुम्हाला सोशल स्टडीज चालून जात ठीक आहे त्याच्या उलट जर असेल मॅथ सायन्ससाठी तो पात्र आहे परत जर सोशल स्टडीज मधून पास केलेला असेल तर तोही कॅन्डिडेट या ठिकाणी पात्र नसणार आहे सहावी ते आठवी साठी त्यामुळे सध्याच्या घडीला सेल्फ सर्टिफाय करण्याच्या पूर्वी आपले आपले विषय तपासून घ्या कारण सध्या हा हॉट टॉपिक आहे आणि त्यासाठी तुम्हाला हे सगळेचे सगळे जे जी आर आहे विथ प्रूफ मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला चा देतो आहे या ठिकाणी जे आहे तुम्ही स्वतः जा सर्वच्या सर्व जे काही जी आर आहे पहिला जी आर दुसरा जी आर त्याचं शुद्धीपत्र पवित्र पोर्टलच्या सूचना या सर्वांचं कॉम्बिनेशन करा आणि तुम्ही खऱ्याच अर्थाने पात्र आहेत का पात्र आहे तो कोणत्या विषयासाठी आहे त्या विषयाच्या जागा खरंच जास्त येतात का तसं तपासून बघा आणि त्याच्यानंतरच जे काही तुम्हाला विषय पुटअप करायचे असेल ते विषय पुटअप करा किंवा त्या संबंधित विषयाला खऱ्या अर्थाने पंचेचाळीस टक्के किंवा चाळीस टक्केचा चा क्रायटेरिया आहे का मग त्याच्यापेक्षा जा जास्त आपल्याला पर्सेंटेज आहे का ती तपासून बघा त्या सगळ्या गोष्टीसाठी मी तुम्हाला जे आहे या ठिकाणी हे सर्व जी आर आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहे आपल्या टेलिग्रामच्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जा आपले चॅनल जॉईन करा चॅनल वरती फक्त आणि फक्त शिक्षक भरतीच्या गोष्टी या ठिकाणी ज्या आहे सेंड केल्या जातात इथे कोणीही मेसेज करत नाही फक्त आणि फक्त जे आहे मी मेसेज करतो जेवढ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करायच्या तेवढ्या तर त्याच्यामध्ये शासन निर्णय असेल प्रसिद्धी पत्रके असेल परिपत्रके असेल नियमावली असेल तेवढ्याच गोष्टी आपण या ठिकाणी पुटअप करत असतो त्यामुळे हे चॅनल तुमच्यासाठी अतिशय मार्गदर्शक म्हणून काम करतोय आणि आपण या ठिकाणी सर्वच्या सर्व प्रूफ देत असतो त्यामुळे हे चॅनल निश्चितपणाने जॉईन करा आणि स्वतःचा जो काही स्टेटस आहे तो ठरवून घ्या जर आपल्याला लिंक करून जॉईन करायला कठीण जात असेल तर टेलिग्रामचं च ऍप्लिकेशन ओपन करा त्या ठिकाणी टाईप करा मराठीमध्ये शिक्षक भरती डॅश रहमान पठाण इंग्लिश मध्ये टाइप करा तुम्हाला आपल्या चॅनलचं चा दिसून जाईल या ठिकाणी जे आहे तुम्ही हे चॅनल निश्चितपणाने जॉईन करा कारण हे चॅनेल वरती आपण जे जी, जी आर दिलेले आहे ते जीआरएस म्हणजे तुमच्यासाठी तुमचं भविष्य ठरवणारा एक प्रकारचं मार्गदर्शक असणार आहे या जी आर च्या बाहेर दुसरं काहीच नाहीये सर्वांना जे आहे फॉर्म भरण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या काही समस्या असेल तर निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा